शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पडलेल्या दोन गटामुळे शिवतीर्थ अर्थात दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणारा दसरा मेळावा कोण घेणार यावर बरीच चर्चा रंगते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचा निर्धार केलाय. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी हा निर्धार केलाय. अच्छे दिन आलेच नाहीत शरद पवार यांची टीका. भाजप सरकारकडून अनेक आश्वासनं देण्यात आली, मात्र ती पूर्ण केली जात आहेत का हा देखील सवाल आहे. 2014 साली अच्छे दिनची घोषणा यांनी केली होती, त्याचं पुढे काहीच झालं नाही. पुन्हा 2019 साली यांनी न्यू इंडिया अशी घोषणा केली, तीही पूर्ण झाली नाही आहे. आता 2024 साठी 5 ट्रिलियन इकॉनॉमी अशी घोषणा देण्यात येते, त्याची पूर्तता होते का हे पाहणं महत्वाचं आहे. 2022 पर्यंत प्रत्येकाला 24 तास वीज पुरवली जाईल असं देखील आश्वासन दिलं होतं, परंतु ते पूर्ण केलं नाहीये. 44% देशातील लोकांना अजूनही वीज मिळाली नाहीये ही आकडेवारी केंद्राची आहे, त्यामुळे हे स्पष्ट आहे की जे आश्वासनं देण्यात आली आहेत ती पाळली गेली नाहीयेत. दिवाळीपर्यंत देशातील 5 शहरांमध्ये सुरू होणार 5G सेवा. येत्या दिवाळीपर्यंत देशातील काही महत्वाच्या शहरांमध्ये रिलायन्स जिओ कंपनीची 5G दूरसंचार सेवा सुरू होईल अशी घोषणा उद्योगपती मुकेश अंबानी यांनी केली आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी आज ही माहिती दिली आहे. ते म्हणाले आहेत की 2023 पर्यंत देशातल्या सर्व शहरांमध्ये 5G सेवा सुरू होईल. सुरुवातीच्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या शहरांमध्ये ही सेवा सुरू होईल. या सेवेच्या नेटवर्कसाठी कंपनी 2 लाख कोटी रुपये खर्च करते. दिल्ली विधानसभेतून भाजप आमदारांना काढले बाहेर. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी विधानसभेत गदारोळ केल्याच्या कारणावरून भाजप आमदारांना विधानसभेतून बाहेर काढण्यात आलंय. विविध मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी सभागृहात चर्चेची मागणी हे आमदार करीत होते, पण त्यांची मागणी उपसभापती राखी बिर्ला यांनी अमान्य केल्यानंतर ते अध्यक्षांच्या आसनापुढे मोकळ्या जागेत येऊन गोंधळ घालू लागले. तेव्हा राखी बिर्ला यांनी त्यांना दिवसभरासाठी सभागृह सोडून जाण्याचा आदेश दिला, पण त्यांनी तो मानला नाही. त्यानंतर त्यांना सभागृहातून मार्शल्सना बोलावून बाहेर काढण्यात आलंय. आझाद यांचा पक्ष म्हणजेच भाजपचीच दुसरी टीम, काँग्रेस प्रभारीची टीका. गुलाम नबी आझाद यांनी लवकरच नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली असून त्याचं पहिलं युनिट जम्मू काश्मीरमध्ये स्थापन केलं जाणार असल्याचं म्हटलंय. त्यावर काँग्रेसच्या जम्मू काश्मीर प्रभारी रजनी पाटील यांनी म्हटलंय की त्यांचा हा पक्ष म्हणजे भाजपचीच दुसरी टीम आहे. राज्यसभेत आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी जे अश्रू ढाळले त्याचे मोल आझाद यांनी देणं अपेक्षितच होतं. लिव्ह इन आणि समलैंगिक जोडप्यांना दिलासा. सर्वोच्च न्यायालयाने पारंपरिक कुटुंबाच्या अर्थाचा विस्तार केलाय. लिव्ह इन रिलेशनशिप आणि समलैंगिक संबंधात एकत्र राहणाऱ्यांनाही आता कुटुंब म्हणून संबोधता येणार आहे असा अभूतपूर्व निकाल दिलाय. या निर्णयामुळे लिव्ह इन आणि समलैंगिक जोडप्यांना मोठा दिलासा मिळालाय. गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांची संख्या ही सातत्याने वाढते, तसेच समलैंगिक जोडपेही एकत्र नांदताना दिसत आहेत. मात्र त्यांना पारंपरिक कुटुंबाचा दर्जा दिला गेला नव्हता, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांना समाजात मानाने जगता येणार आहे. हा निकाल न्यायमूर्ती DY चंद्रचूड आणि न्यायमूर्ती AS बोपन्ना यांच्या खंडपीठाने दिलाय. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कारवाई. 43 लाख रुपयांची तिकिटं केली जप्त, 6 जणांना अटक. रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई केली असून या कारवाई अंतर्गत 43 लाख रुपयांची तिकिटं जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. अलीकडेच गुप्तचर यंत्रणा आणि डिजिटल माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाला 8 मे रोजी राजकोटच्या ट्रॅव्हल एजंट मनन वाघेला पकडण्यात यश आलं. तो COVID-19 या बेकायदेशीर सॉफ्टवेअरचा वापर करून मोठ्या प्रमाणात रेल्वे तिकीट आरक्षित करत होता. त्यानंतर वाघेलाने दिलेल्या माहितीच्या आधारे इतर आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. महापुरामुळे पाकिस्तानचे $10 अब्ज नुकसान. अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांचा प्राथमिक अंदाज. पाकिस्तानमध्ये आलेल्या अभूतपूर्व महापुराच्या परिणामांना सामोरं जाणं पाकिस्तानसाठी खूप अवघड गोष्ट आहे.
या महापुरामुळे पाकिस्तानचे सुमारे 10 अब्ज डॉलर्स नुकसान झालंय असं पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी म्हटलंय. हा प्राथमिक अंदाज आहे. पुरामुळे प्रत्येक क्षेत्राचं किती नुकसान झालं याचा सविस्तर तपशील आपल्याकडे उपलब्ध नाही. नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हा आकडा यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. नग्न फोटोशूट प्रकरणी रणवीरचा पोलिसांनी नोंदवला जबाब. सोशल मीडियावर स्वतःची नग्न छायाचित्र पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा जबाब नोंदवून घेतलाय. एका स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गेल्या महिन्यात चेंबूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला जबाब देण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्याची नोटीस जारी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले भारतीय संघाचे कौतुक. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केलाय. या विजयानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि BCCI तसेच ICCचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय व्यक्ती आणि क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भारतीय संघाचं कौतुक केलंय. भारतीय संघाच्या जिद्दीचाच हा विजय. त्यांनी दिलेली लढत कौतुकास्पद असून येत्या काळात संघाने असंच यश सातत्याने मिळवावं अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी खेळाडूंची पाठ थोपटली आहे.